नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रात उभयपक्षी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत अमेरिकेचा निर्णय. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आजच्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय, सामना रद्द. आणि आता सविस्तर वृत्त. 66व्या प्रजासत्ताक दिन आज देशभर मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात देशाच्या संरक्षण सिद्धतेचं, समृद्धतेचं आणि सांस्कृतिक संपन्नतेचं दर्शन सर्वांना घडलं. या राष्ट्रीय सोहळ्याचा हा दूरदर्शन वृत्तांत. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आज 66वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. राजधानी नवी दिल्लीत हा मुख्य सोहळा संपन्न झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सपत्नीक या सोहळ्याला उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय लष्करातल्या मेजर मुकुंद वरदराजन आणि नायक नीरज कुमार सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरदराजन आणि सिंग यांच्या वीरपत्नींनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. राजपथावर आयोजित मुख्य सोहळ्याच्या संचलनाची यंदाची संकल्पना होती महिला सशक्तीकरण. त्यामुळे सशक्त महिलांच्या तुकडीनं पहिल्यांदाच संचलन केलं. या संचलन सोहळ्यात भारताची सैन्यशक्ती आणि विविध क्षेत्रातील अत्याधुनिक सुरक्षा उपकरणं सर्वांना पाहता आली. आदर्श वाक्य सर्वत्र इज्जत ओ इकबाल. आकाश क्षेपणास्त्र, रडार, सागरी सर्वेक्षणासाठी E-8I आणि MiG-29K हे अत्याधुनिक लढाऊ विमान हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं. या संचलनात देशाच्या विविध सांस्कृतिक संपन्नतेनं डोळ्याचं पारणं फेडलं. महाराष्ट्रासह 16 राज्य तसंच विविध सरकारी विभाग, केंद्रीय मंत्रालयांनी यावेळी देखावे सादर केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत काल पोलीस पदकं जाहीर करण्यात आली. 967 जणांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. त्यात 25 जणांना शौर्यासाठीच्या राष्ट्रपती पोलीस पदकानं, 98 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं, तर 712 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं जाहीर करण्यात आली. राज्यातले दिवंगत हवालदार गणपत नेवरू मडवी यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झालं आहे. पोलीस पदकांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 68 जणांचा समावेश आहे. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातल्या मुख्य सोहळा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर झाला. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होत्या. राज्यपालांनी यावेळी विविध पथकांची मानवंदना स्वीकारली. नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलीस यांच्यासह विविध विभागाच्या पथकांनी यावेळी संचलन केलं. या संचलनात राज्याच्या प्रगतीचा आलेख मांडणारे चित्ररथही सहभागी झाले होते. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनातही ध्वजारोहण करण्यात आलं. विधानभवनात विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते.
मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. देशाचा 66वा प्रजासत्ताक दिन राज्यातल्या विविध जिल्ह्यात साजरा करण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शिक्षण मंत्री तसंच पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. चंद्रपूर इथं वित्त आणि नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिंगोली इथं ध्वजारोहण करण्यात आलं. अहमदनगर इथं पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. बीड इथल्या पोलीस मुख्यालय परेड ग्राउंडवर पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नवनिर्मित पालघर जिल्ह्याचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज जनतेला संबोधित केलं. मेक इन इंडियाच्या धर्तीवर राज्यानं मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पावलं उचलली असून या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. किमान शासन आणि लोकाभिमुख प्रशासन या ब्रीदवाक्यानुसार राज्य शासन काम करणार आहे. यासाठी सरकार सेवा हमी कायदा आणत आहे. राज्य शासनानं यंदाचं वर्ष डिजिटल वर्ष म्हणून जाहीर केलं असून त्यामुळे अनेक शासकीय सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील असं ते म्हणाले. यावर्षी देखील दुष्काळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच जीविताचं आणि पशुधनाचं नुकसान झालं. गेल्या वर्षी खरीपातील अपुऱ्या पावसामुळे 23,802 गावं बाधित झाली. या गावातील शेतकऱ्यांना शासनानं 2,000 कोटी रुपयांची आर्थिक मदतही दिली आहे असा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणात केला.
जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं पाऊल सरकारनं उचललं असून या वर्षाअखेरीला 5,000 गावांना दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. समतोल प्रादेशिक विकास साधण्यासाठी राज्य शासन बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं राज्य सरकार महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी अद्ययावत सुविधा असणारी जिजाऊ वसतिगृह तालुका स्तरावर बांधणार आहे असं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बेशिस्तपणा यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं राज्यपाल म्हणाले. सायबर गुन्हे, दलित आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट करण्याचाही शासनाचा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं. युवा पिढी ही आपल्या देशाचं भविष्य आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 4.5 कोटी युवकांना 2022 पर्यंत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट राज्यानं ठेवलं आहे. यामुळे 45 लाख कुशल मनुष्यबळ दरवर्षी तयार होणार आहे. राज्य शासनानं ऑपरेशन कायापालट ही मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं पुनर्निर्माण करण्यात येणार आहे असं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी मैत्रीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय तसंच वैश्विक शांततेला आकार देणारं आहे असं चले साथ साथ फॉरवर्ड टुगेदर वी गो या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान हस्तांतरण, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये नियमित परिषदा घेण्याचंही ठरवण्यात आलं आहे. दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात काल रात्री बैठक झाली. भारत आणि अमेरिका दोघांनी मिळून दहशतवादाविरुद्ध लढलं पाहिजे असं मुखर्जी यावेळी म्हणाले. दोन्ही देशात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी परस्परांमध्ये अधिक विश्वास आणि सहकार्य केलं पाहिजे असं राष्ट्रपती म्हणाले. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार ज्येष्ठ कॉमन मॅन घडवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. हवामान. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं. येत्या 36 तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 16, नागपूर 30 आणि 14, पुणे 30 आणि 14, औरंगाबाद 29 आणि 17, नाशिक 27 आणि 11, कोल्हापूर 30 आणि 18, रत्नागिरी 31 आणि 18, सोलापूर 31 आणि 16 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 66व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा. मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेला उद्योजकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. संरक्षण, व्यापार, वाणिज्य, तंत्रज्ञान, दहशतवादाशी लढा आणि हवामान बदल या क्षेत्रात उभयपक्षी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत अमेरिकेचा निर्णय. आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत आजच्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय, सामना रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. संपूर्ण देश आज 66वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आपल्या देशानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र अजूनही काही क्षेत्रांमधली यशाची शिखरं भारताला खुणावत आहेत. तसंच नव्या सरकारकडूनही देशातल्या नागरिकांना अपेक्षा आहेत. देशाचा आतापर्यंतचा यशस्वी प्रवास आणि प्रगतीकडे वाटचाल करताना देशापुढची आव्हानं यासह अन्य मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.